खेडमध्ये शिवसेनेचे माजी आमदार संजयराव कदम हे पुन्हा एकदा आक्रमक पवित्र्यात दिसलेत. खेडमध्ये सुरू असलेल्या अवैध मटका धंद्यावरती संजयराव कदम यांनी आक्षेप घेत खेड पोलिसांना पुन्हा एकदा धारेवरती धरलंय. खेड शहरातील प्रभाकर लोहार यांच्या मालकीच्या मटका धंद्यावरती पोलिसांनी धाड टाकली आहे. घटनास्थळी पोहोचत माजी आमदार संजयराव कदम यांनी दूध का दूध पाणी का पाणी केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत आक्रमक भूमिका हाती घेतली. शनिवारी दुपारी भरणे नाका परिसरामध्ये असलेल्या मटका धंद्याच्या दुकानामध्ये काही जणांमध्ये पैशांच्या कारणावरून बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचं रूपांतर पुढे मारहाणीमध्ये झालं. त्यानंतर माजी आमदार संजयराव कदम यांनी या संपूर्ण प्रकाराबाबत खेड पोलिसांना जाब विचारला असता माजी आमदार संजयराव कदम यांनी केलेल्या आरोपांबद्दल बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. तरी यामध्ये खेड पोलिसांनी उपस्थित कार्यकर्त्यावरती हात उगारत धक्काबुक्की केल्याचं देखील निदर्शनास आलंय. हे असं म्हणजे हे करायचं आहे ना, अवैध धंद्याला पाणी मग घालायचं आणि तुम्ही इथं यायचं नाही. हे बघा, अवैध धंद्यातून ही सगळं झालेलं सगळं पैसे आणि तो सांगतो भारताच्या वाढलं यांच्यामुळे. हे बघा, तुम्ही जास्त काम करा, तुझ्या राजकारण इतर आहे राजकारण करावं इथं सगळ्यांचे हप्ते खाताने राजकारण करताय. इथं एवढाच एखादा जुगार हाता चालू त्याची बाजू हे करणार. इथे बारक्या लोहार म्हणून इथे जुगाराचा क्लब चालवतो. हे जुगाराचा क्लब चालवत असताना बारक्या लोहारच्या इथे दुसरी काही पोरं त्याच्यामध्ये पत्ते त्या जुगाराची खेळत होती. खेळत असताना जुगारामध्ये त्यांच्या फसवाफसवी झाली आणि त्यातून एका गरीबाला त्याच्यामध्ये त्याचे 50,000 रुपये त्यांनी घेतलेत आणि त्याला प्रचंड मारहाण केली. खेडमध्ये आम्ही कुठेही अवैध धंदे करत नाहीत, कुणाला करू देत नाहीत असं पोलीस सांगत आहेत. आम्ही सातत्यानं सांगतो, हे जे करतात ते स्वतः सांगतात. बारक्या लोहार, मी 5-5 लाख रुपये बाकी इतर अधिकाऱ्यांना हप्ता देतो म्हणून माझा क्लब चालू आहे आणि म्हणून माझं कोण काय वाकडं करणार नाही. त्याच बारक्या लोहारच्या इथे आज एकाला प्रचंड मारहाण केले, त्याला जीवे मारू तुला संपून टाकू आणि म्हणून तो पळत पळत घाबरून त्याचा जीव वाचवण्यासाठी आमच्या इथं त्या ठिकाणी खेळला, त्या ठिकाणी मला भेटला. आम्ही पोलीस स्टेशनला आणलं आणि पोलिसाला विनंती केली आपण तिथे जाऊ. दोन पोलीस इथं पुढे गेले होते, बाकी पोलीस इथे होते आणि तो धमकी देऊन सांगायला लागला मी त्याला ठार मारेन. हा बारक्या लोहार हा काय खेडचा नाही, हा कुठून तरी बाहेर आला, इथं धंदा करायला लागला, इथं करोडो रुपयाची प्रॉपर्टी जमा केले आणि म्हणून इथं आमच्या गरिबांचे कुटुंब उद्ध्वस्त करतोय, त्यांना जीवे मारची धमकी देतोय. मग ह्याच्यात किती दम आहे? आम्ही कार्यकर्ते ना शिवसेना उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आलो आणि त्याला पकडायला इथं आलो. इथं आल्यानंतर पाहिलं तर कमीत कमी 2 कोटीच्या बंगल्यामध्ये सगळा तो सगळा व्यवहार आणि सगळा धंदा सुरू आहे. त्याच्या ठिकाणी देवारे ताटलेले आहे, त्याच्यामध्ये कॉम्प्युटर, त्याच्यामध्ये सगळं लॅपटॉप, त्याच्यामध्ये आकडा, ह्याचे सगळं हे सगळं साहित्य त्याच्यामध्ये त्या ठिकाणात पोलिसांच्या समक्ष त्या ठिकाणी लोकांना दिसलं आणि पोलीससुद्धा या ठिकाणी आम्ही तिथं गेल्यानंतर तुम्ही इथं थांबायचं नाही, आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू. आता आरोपी पुढ्यात नाही आणि जसं जेव्हा लोकांनी पत्रकार घेतले त्या पत्रकारांसुद्धा आतमध्ये पोलीस येऊ देऊ लागले आणि म्हणून तिथं झटापटी झाली. आम्ही या सगळ्या गोष्टीचा एका बाजूला आम्ही पकडून देतोय, आम्ही प्रशासनाला कारवाई करायला सांगतोय आणि पोलीस तेही अजूनपर्यंत एवढं असताना त्याच्यामध्ये दबाव टाकायचं काम करतात. अचातपणे खेळलं दारूधंद्यामध्ये पण तेच चाललंय, गुटख्याच्या पण असंख्य गाड्या चालल्यात आणि म्हणून हे सगळ्या निंदनीय प्रकारच्या बाबत आम्ही निषेध 12 तारखेला करणार होतो. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला जमावबंदीचा आदेश आहे आणि म्हणून तुम्ही इथं त्या ठिकाणी आदेश पाळा
आपण तुमच्याकडे डिवाईस पी माइंड करा साहेब, आपण चर्चा करू. मी 5 तारखेला, मी 12 तारखेला सोमवारी मी माझं आंदोलन स्थगित करून मी त्यांच्याशी चर्चा करणार. आणि ते करत असताना इथं हा प्रकार झाल्यानंतर मी इथं आलो, इन्स्पेक्टरच्या कानावरती घातलं. उलट इन्स्पेक्टरनीच आमच्या इथं धक्काबुक्की कार्यकर्त्यांचा करण्याचा निंदनीय प्रकार केला, त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. मीटिंगचे धंदे चालू आहेत किंवा इतर जे काही अवैध धंदे चालू आहेत, म्हणजे मार्केट परिसर, खेड एस टी स्टँड, जगन्नाथ कॉम्प्लेक्सला तर म्हणजे पोलीस जिथं 24 तास उभा असतो, पोलिसांचं जिथे तुमच्याच हस्ते मदत केंद्र ओपन झालं त्याच्या समोरच्या साईडला जे धंदे चालू आहेत यांच्यावरती कारवाई होईल. खरं आता हे अनाधिकृत धंद्याच्या बाबत पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. दुर्दैव आहे आपलं की आपण सगळे नागरिक त्याच्यामध्ये अशा वेळी तक्रारी करतोय आणि तक्रारी सांगितल्यानंतर पोलीस प्रशासन ज्या पद्धतीनं त्यांच्या कारवाई करले करत नाहीत. इथले मुळात पीआयला या ठिकाणी आत गुंतलेले आहेत आणि म्हणून जोपर्यंत ह्यांच्या मुख्य अधिकाऱ्याला इथल्या पीआयला जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे धंदे असेच चालू राहतील. कारण ह्यांचे सगळ्यांचे हप्ते बांधलेले आहेत. पोलीस स्टेशनच्या बाजूला 100 मीटरच्या अंतरावरती ह्यांनी गावठी दारूचे एसी बार काढलेले आहेत. आकड्याच्या ह्यांनी आकड्यावरती 10 टाकल्यानंतर 1.5 लाख रुपये भेटले, 25,000ची पावती केली की रोकड जमा झाली, 1.25 लाख काढले आणि अधिकाऱ्याच्या नावाने आणखी 50 रुपये मागितले, असे त्यांच्या हाताखालचे दुसरे पोलीस तिथे फिरत आहेत. आमची भूमिका ठाम, जो हा बारक्या लोहार ज्या ठिकाणी सांगतोय खेळणारा जो पोरगा होता गरीब त्याला मार मार मारून पळालाय, त्यांना सांगितलं त्याला मी ठार मारेन, आम्ही पुढ्यात आणतो आणि तुला तू पुढ्यात उभा राहा, ठार मारणारा दिसला पाहिजे. आम्ही पण काय कुठं काय ह्याच्यामध्ये हे नाही, आम्ही पण सुद्धा त्या ठिकाणी दूध का दूध पाणी का पाणी याला करून दाखवू, तो भेटला पाहिजे आमच्या तडाख्याला. उलटा करता.